नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही. आज आम्ही आलो आहे शेतकऱ्यांकडे आणि शेतकरी कोण आहेत बघा, इकडं अण्णा आहेत आणि इकडं आजी आहेत. त्यांची मस्त शेती आहे पाठीमागे बघू शकताय. पशुपालन बरंच शेती असं वेगवेगळ्या शेतीमध्ये चांगला हातखंडा आहे आणि यांच्या शेतामध्ये का नाही मंडळी आज आपला बेत असणार आहे. पण बेत काय असणार आहे ते तुम्हाला नंतर कळलंच, पण अगोदर आपण अण्णांशी जरा चर्चा करूया. अण्णा, आमदा शेतीवाडी काय म्हणतोय, पाऊस पाणी बऱ्यापैकी आहे, बाकी काय अडचणी वगैरे काय? आता सध्या तरी अडचण नाही. आता काय काय पिक आहेत? आता पिक काही नाही, शेवळ काढून टाकलाय. आता येथून जरा वैरिणी वगैरे करायची. आता दोन तीन महिने जरा निवांत 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 अजून मग काय म्हणताय बाकी? काय नाही, निवांतच आहे. बर, शेतातला आता दोन महिने निवांत होय, शेवळ तेन काढून झालं आणि आता निवांत. बरीच लोक परडी सोडायचं, पाडव्याच्या अगोदर परडी सोडताय काय? पाडव्याच्या. बर, मग तयारी मग काय काय असते परडीला? परडीला तयारी असते की आपण डाळ घालून पूर्ण ते नैवेद्य करायचं, कानोल करायचं, दिव करायचं, मुटक करायचं, असं करतो. मग काय जोरात आहे की? तर मंडळ का नाही, आता आपण पुढे जाणार आहे. आज आपल्याला काय पदार्थ खायला घालणार आहेत का नाही ते तुम्हाला नंतर कळेल, पण ही जोडी आहे आज आपल्याला मस्तपैकी पदार्थ असणार आहे. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. स्वागत मंडळी, आता आपण सगळ्या शेतामध्ये फिरलेलो आहे. वेगवेगळी शेती आपल्याला बघायला मिळालेली आहे आणि आता येळ झाला काहीतरी पोटाला बडीमार करण्याची. तर बडीमार म्हणता येणार नाही कारण आजचा पदार्थ आहे खूप जकास, कारण किती खाल्लं तरी मंडळी एकदम पचायला हलकं आणि वजन कमी करायलासुद्धा हलका असा पदार्थ आहे. कारण जड पदार्थ खाऊन जड होण्यापेक्षा एकदम पौष्टिक आणि हलकं पदार्थ खाऊन एकदम आपलं शरीर आपण चांगलं ठेवू शकतो असा एक पदार्थ आज आपल्याला पूजाताई बनवून दाखवणार. पूजा विश्वास जगताप ताईंचं नाव आहे, करोली टीच आहेत, शेती करतात, खूप छान अशी शेती पण आहे त्यांची. आणि त्यांचा आजचा आज हे नाचणीचं आंबील ते बनवून दाखवणार आहेत. कसं म्हणतात ताई, काय सांगाल अजून? नमस्कार दादा वहिनी, आज मी तुम्हाला नाचणीची आंबील बनवून दाखवणार आहे. आणि नाचणीची आंबील ही खाण्यास म्हणजे पिण्यासाठी हलकी आणि त्या साखर आपल्या प्रमाणात राहते, साखरेसाठी म्हणजे चांगली नियंत्रणासाठी चांगली आहे. चला मग वेळ करून जमायचं नाही, करा सुरुवात लवकर. आम्हाला सर्वप्रथम मी पातेलं ठेवून त्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवणार आहे. गरम पाणी करून घ्यायचं आहे. नाचणीची आंबील बनवण्यासाठी फारसं साहित्य लागत नाही, फक्त नाचणीचं पीठ हे आंबवलेलं पाहिजे, आंबवून घ्यायला लागते म्हणजे पाहिजे आंबवलेलं. आणि पाणी तर आपण उकळत ठेवलेलंच आहे, त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया. आणि थोडा वेळ आपण पाणी उकळेपर्यंत वाट पाहूया. पाण्याला छानशी उकळे आलेली आहे, त्यात आपण आता हे जे नाचणीचं पीठ आंबवलेलं आहे ते आपण त्यात ओतणार आहे. पिठामध्ये काय काय घातलं आंबवण्यामध्ये? ताक आणि थोडंसं पाणी, म्हणजे शक्यतो करून ताकातच भिजवलेलं आहे. आपण आता हे आंबोरेल पीठ हे नाचणीसाठी हे उकळत आहे. आपली आंबील ही आपली नाचणीची आंबील ही बऱ्यापैकी शिजत आलेलीच आहे. हे थोडंसं शिजेपर्यंत आपण लसूण कुटून घेऊया. आपण टेस्टसाठी त्यात लसणाची लसूण जे कुटून घेणार आहे ते आपण त्यामध्ये घालणार आहोत. आपली आंबील अशा तऱ्हेने शिजलेली आहे, ते आपण आता खाली उतरून घेऊया. आपण आंबील खाली उतरून घेऊया.
हे जे कुटलेलं लसूण आहे ते आपण नाचणीच्या ह्या नाचणीच्या आंबीलमध्ये घालून घेऊया. आपण आता ही कोथिंबीर प्रेझेंटेशनसाठी वापरणार आहोत, त्यामुळे आपण ही कटिंग करून घेऊ अगदी बारीक चिरून. ह्यात आपण दही घालून घुसळून घेणार आहे, ताक बनवून घेणार आहे त्याचं. ह्या दह्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि ते आता आपण दही घुसळून घेणार आहे आणि ते एक जीव होईपर्यंत हलवून घ्यायचं. ताक तयार झालेला आहे. आता ही जे आंबील आहे ते आपण ह्या वाटीमध्ये काढून घेणार आहोत. या आंबलीमध्ये थोडंसं ताक घालणार आहोत. आणि प्रेझेंटेशनसाठी आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीर घातल्यामुळे छानशी याला चव येईल. ही आपली आंबील तयार. दादा बहिणी आंबील घ्या आणि टेस्ट कशी झाली ती पहा. हो तर मंडळी आंबील तर तयार झाले, घेऊयात आस्वाद घेऊयात करा चालू. मस्त झाले ते. छान एकदम आंबट चवी मस्त दही वगैरे घातल्यामुळे. थंड झाली मस्तच. फक्त मंडळी गरमागरम प्यायचं नाही, थोडंसं गार झाल्यानंतरच मग आपण प्यायचं. एकदम उन्हाळ्याच्या दिवसात तर एकदम पौष्टिक, शरीराला पचायला हलकं. उन्हाळ्याच्या दिवसात आपण खाण्यापेक्षा जास्त पेयावरती भर देतो, त्यातला हा एक मस्त पदार्थ आहे. त्यामुळं आवर्जून असा पदार्थ उन्हाळ्यामध्ये आपण पिला पाहिजे शरीरासाठी. कसं म्हणताय तुम्हाला स्वयंपाकाची आवड पहिल्यापासून आहे का? पहिला लग्नाच्या अगोदर नव्हती, लग्न झाल्यानंतर एकदम तिथे स्वयंपाक खायला लागले. लग्नाच्या आधी स्वयंपाकच केला. छान झालं आंबील. थँक्यू, आभार आहे. मंडळी आंबील बनवायला सोपी आणि खायला मस्त अशा पद्धतीचं आंबील होती. तर नक्कीच आज पूजाताईंनी बनवलेली आंबील ह्याची कृती तुम्हाला कशी वाटली, रेसिपी कशी वाटली ते आवर्जून कमेंट करायचं आहे. व्हिडिओला लाईक करायचं आणि भरपूर शेअर करायचं आहे. आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसला तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि महत्त्वाचं मंडळी आजच्या व्हिडिओतला प्रश्न म्हणजे आहे, प्रश्न नीट ऐका.
नाचणीचं पीठ आंबवताना त्यामध्ये काय काय सामग्री वापरलेली आहे ते तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. फार उत्तरेचं अवघड नाही, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा या प्रश्नाचं अचूक उत्तर देणाऱ्यांना मिळणार आहे आपला घेऊ गावाकडची टेस्ट मसाला एकदम घरपोच. प्रश्न पुन्हा एकदा ऐका, आंबील बनवताना नाचणीच्या पिठामध्ये जे आंबवून तयार करून घेतलं जातं त्यामध्ये कोणकोणते सामग्री वापरलेले आहेत त्याचं अचूक उत्तर देणाऱ्यांना मिळणार आहे आपल्या या गावाकडची टेस्ट मसाला. त्यामुळे जिंकण्याची सुवर्ण संधी सोडू नका. आणि आज छानपैकी पूजाताईंनी हे आंबीलची रेसिपी करून दाखवली आणि आम्हाला ते छान आवडली आणि कृतीसुद्धा एकदम सोपी होती, त्याबद्दल आपण हे गिफ्ट पूजाताईंना देत आहोत. गावाकडची टेस्ट मसाला हे आपल्याला गिफ्ट. तर मंडळी चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.